सुशांत खराडे यांची KDP-पदी निवड झाल्याने सत्कार. सत्कार प्रसंगी विविध गावातील युवक वर्गांची उपस्थिती. बेळगाव जिल्हा पालकमंत्री व आमचे नेते श्री सतीशांना जारकीहोळी. बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या आशीर्वादाने शासन नियुक्त कर्नाटक विकास प्राधिकरण तालुकास्तरीय निवड झालेली असून येणाऱ्या काळात या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची कामे करत राहीन. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने आणि पक्ष संघटन वाढविल्याने मला हे पद देण्यात आलेले आहे, असे सांगितले. माझ्यावर प्रेमात होते, तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचं स्वागत पण करतो आणि आभार मानतो. आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय सतीशांना जारकीहोळी साहेब, बुडा बेळगाव बुडा तसेच चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, माजी आमदार माननीय काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील साहेब, रोहनदादा साळवे, राजेश कदम, पंकज मालक या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला तसेच सुजयदादा पाटील या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला निप्पाणी तालुका KDP सदस्यपदी आज माझी निवड करण्यात आलेली आहे. हे पद मला जे मिळालेलं आहे ते ॲक्च्युली मला माहिती नव्हतं, म्हणजे माझं डायरेक्ट अपॉइंटमेंट त्यांनी केलेली की KDP पदासाठी माझी जी निवड झाली ती सामान्य गटातून माझी निवड झालेली आहे आणि कर्नाटक डेव्हलपमेंट प्लॅनिंग कमिटीमध्ये माझी निवड करण्यात आलेली आहे की पक्षाशी एकनिष्ठ आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे जो काम करतोय त्याला पक्ष कायम त्याच्या पाठीशी असेल. आणि त्याचं एक उदाहरण म्हटले की पक्षाने मला एक काँग्रेस SCCL-च्या अध्यक्षपदी निवड केली, त्याचनंतर आज मला KDP पदासाठी पण नियुक्ती केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये माझ्याकडून पूर्ण निप्पाणी मतदारसंघातील सर्व समाजातील घटकासाठी, फक्त पर्टिक्युलर एकाच घटकासाठी नाही संपूर्ण समाजातील घटकासाठी कायम त्यांचं कायमस्वरूपी मी त्यांचं काम करेन. त्यांच्या कायम मी पाठीशी कुठल्याही म्हणजे केव्हाही रात्री 12 जरी फोन केला तरी मी त्यांच्या कायम कुठल्याही संकटाला किंवा कोणतीही जबाबदारी असेल ती माझ्यावरती जेव्हा जेव्हा देतील त्यावेळी मी त्यांच्यावरती प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी आहे एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय भीम. सुशांत खराडे यांची शासन नियुक्त KDP या पदी निवड झाल्याने निप्पाणी मतदारसंघातील विविध गावातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या निवडीप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशांत मदाळे, रवी कांबळे, पोपट घस्ते, विकास मिस्त्री, कुमार कांबळे, शरद माने, नवनाथ शिंगे, मल्लेश कांबळे, रोहित बिद्रोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सुशांत खराडे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काही शंका नाही. आता तर त्याच्या या पदासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांच्यानी केले या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करूया. आणि या सुशांत खराडेसारख्या प्रामाणिक व्यक्तीला हे जे पद मिळाले त्याचा त्यांनी आपल्या सुशांत खराडे यांचा तालुका सदस्य किंवा कमिटीमध्ये त्यांना जे स्थान दिलेलं आहे त्या स्थानाचा उपयोग निप्पाणी तालुक्यात त्याची निवडणूक झाल्यामध्ये सरकारच्या वतीने पाणीपणे आपल्याला काम केलं आणि पक्षांनी जे जाणवून त्याला जे सन्मान केला त्याबद्दल त्या पदाचा त्यांना योग्य वापर करावा. आणि हे वर्ष चांगले गेले माझ्यामध्ये कारण प्रियंका ते निवडून आल्या आमच्या मनासर आल्या ज्या माणसाला ज्या पदावर जायचं होतं तेच माणूस आमच्या हक्काचा पदावर बसला म्हटलंच म्हणजे काल वर्ल्ड कप गेले. या गोष्टी वर्ष असे चालले की सगळ्या आनंदात आल्या आपला सगळ्यात पहिला जेव्हा तुम्ही मीटिंग काढून काम करतो बाबाच्या तुकड्यावर काढल दिस तरी थकला नाका मान सातरमाची बुद्ध धमाच मिळालं वर रान
हरपुन भान जीवाच करुणीरान लिहिल संविधान हरपुन भान जीवाच करुणीरान लिहिल संविधान की बरं मी गाणं सगळ्यांना ऐकलं ना त्या गाण्याचं गीत करायचं ती गाणं लिहिलेलं आहे कित्येक वर्ष आम्ही एमबीए संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संघटना माध्यमातून ते संघर्ष करून ज्यावेळी सुरुवातीला आहात त्यांचा पहिला आम्ही धन्यवाद देतो आणि इथून पुढे केडीपीच्या सदस्य त्यांना काय आपल्याला लॉकडाऊन असं माहिती नाही त्यांचा आमचा परिचय गेले 10 वर्षापासून आहे. सुशांतला पहिलं पद यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष आबासो पाटील, रणधीर पाटील, किरण पाटील, नंदकुमार शिंदे, आत्माराम पाटील, सचिन भिसे, चंद्रकांत कांबळे, किशोर कांबळे, रोहित कांबळे, शीतल खराडे, सुभाष कांबळे, अशोक आवटे यांच्यासह निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी, सुळगाव, सौंदलगा, हंचनाळ, बुधिहाळ, कोडणी, निप्पाणी, घव्हाणी, जत्राड, पडली हाळ, नागनूर, अपाचीवाडी, अक्कोळ, चांद शिरदवाड या गावातील सुशांतवर प्रेम करणारे कार्यकर्ते युवक मित्र उपस्थित होते. स्वागत आणि सूत्रसंचालन कपिल कांबळे यांनी केले.